नमस्कार, श्रीराज रेसिपी अँड लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर जेव्हा आपल्या ताटामध्ये सर्व पदार्थ वाढून तयार असतात आणि त्यात मिरचीचा ठेचा समाविष्ट असतो, बऱ्याचशा व्यक्तींना तीच सवय असते की ताटातला पहिला घास मिरचीचा ठेचाच खाल्ला जातो. जशी मला सवय आहे, अशी कोणाकोणाला सवय आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आज आपण अगदी आगळ्यावेगळ्या पद्धतीने गावरान पद्धतीचा मिरचीचा ठेचा बनवणार आहोत. चला तर मस्त झणझणीत आणि चमचमीत असा मिरचीचा ठेचा बनवायला आता सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथे एक छोटा पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये आता या हिरव्या मिरच्या देठं काढून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. आणि अशा पद्धतीने हातानेच दोन तुकडे करायचे आहेत मिरच्यांचे. हे बघा, आणि ह्या आता थोड्या 2 मिनिट भाजून घ्यायच्या आहेत. तेल वगैरे नाही टाकायचं आपल्याला. आज आपण गावरान पद्धतीचा अगदी झणझणीत असा मिरचीचा साधा ठेचा बनवणार आहोत. एकदम साधा आहे, जो कोणीही बनवू शकतं. हा ठेचा आपण कढीबरोबर किंवा पिठल्याबरोबरही खाऊ शकतो, खूप सुंदर लागतो. ज्या दिवशी कढी केलेली असेल त्या दिवशी हा ठेचा तुम्ही नक्की बनवा, किंवा पिठलं केलं असेल त्या दिवशीही हा ठेचा तुम्ही बनवा आणि टेस्ट करा, खूप सुंदर लागतो. आणि आता 1 ते 2 मिनिट भाजून झालेले आहेत, त्यामध्ये मी आता 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. आणि आता गॅस बंद केलेला आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि त्यानंतर या भाजलेल्या मिरच्या अगदी थोड्या 2 मिनिट कोमट होऊ द्यायच्या आहेत. आणि 2 मिनिट झालेले आहेत, व्यवस्थित कोमट झालेल्या आहेत मिरच्या, जास्त गार नाही करायच्या. आणि त्यानंतर अशा पद्धतीने ग्लास घ्यायचा आहे आपल्याला. आणि त्या ग्लासने तुम्ही अशा पद्धतीने या मिरच्या पॅनवरच बारीक करायच्या आहेत. सहसा खेडोपाडी ज्या ठिकाणी शेताचे जास्त कामं असतात, म्हणजे पटापट घरातले कामं आवरून शेतातल्या कामांसाठी जायचं असतं, तर त्या ठिकाणी आणि त्या घरांमध्ये हा ठेचा जवळजवळ रोजच बनवला जातो. कारण अगदी घाईघाईचे कामं असतात, खलबत्ता आणि मुसळी न शोधता अशा पद्धतीने तव्यावरच हा ठेचा बनवला जातो आणि त्याची टेस्ट अप्रतिम असते. तर अगदी घाईघाईच्या वेळेत हा ठेचा अगदी फटाफट आणि टेस्टी तयार होतो. हे बघा, अगदी व्यवस्थित बारीक झालेला आहे आपला ठेचा. आणि खूप बारीक नाही करायचा आपल्याला, थोडासा जाडसरच ठेवायचा आहे. ठेचा छान आपला बारीक झालेला आहे, तुम्ही बघू शकतात. मी खलबत्त्यामध्ये न कुटता ग्लासनेच बारीक केलेला आहे. आणि त्यानंतर तो पॅन लगेच गॅसवर ठेवायचा आहे. मी गॅस चालू केलेला आहे, मीडियम करायचा आहे गॅस. आणि आपण जो ठेचा बारीक केलेला आहे त्यामध्ये 1 पोळी तेल टाकायचं आहे. तुम्ही थोडंसं कमीही तेल वापरू शकता. हा ठेचा छान परतून घ्यायचा आहे आणि खूप नाही परतवायचा आपल्याला, थोडंसाच परतवायचा आहे, अगदी 2 ते 3 मिनिट. तर हे बघा, 2 ते 3 मिनिट आपला ठेचा परतवून झालेला आहे. अगदी छान सुगंध पूर्ण घरभर पसरलेला आहे ठेचाचा. आणि मला तर असं झालंय जेव्हा मी हा खाते, तर मी आता गॅस बंद करते. तर आपला ठेचा तयार आहे. तर इथे मी कढीसोबत ठेचा सर्व करते. कढीसोबत खूप सुंदर अप्रतिम लागतो मिरचीचा ठेचा. आणि ताटात कितीही ठेचा येऊ द्या, तो संपल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्ही अशा पद्धतीने मिरचीचा ठेचा नक्की ट्राय करा, खूप सुंदर लागतो आणि तुम्हालाही आवडेल. आणि ताटात जेवढा ठेचा येईल तेवढा तुम्ही संपवल्याशिवाय अजिबात राहणार नाही. तर अशा पद्धतीने आपला झणझणीत आणि चमचमीत असा मिरचीचा ठेचा तयार आहे. काही ठिकाणी याला खरडा असेही म्हणतात, कारण तो डायरेक्ट तव्यावर केलेला असतो. आणि काही ठिकाणी याला खुडा असेही बोलतात. तर तुमच्या साईडला या मिरचीच्या ठेचेला काय बोलतात हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, नक्कीच आवडेल तुम्हाला. चला तर मग झणझणीत खा आणि झणझणीत राहा. भेटू अशाच नवनवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा.